इन सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक आहेत वुडलँड, गृह सौंदर्याचं अनोखं विश्व। अनाधिकृत बांधकाम असल्याची माहिती नसताना सदनिका घेतल्या आणि नंतर महापालिकेनं ती पाडण्याची कारवाई केल्यास ग्राहकांची फसवणूक होते। ही फसवणूक टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे। त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रातील अधिकृत तसंच अनाधिकृत बांधकामांची यादी मिळकत क्रमांकाने बिल्डरच्या नावासह प्रसिद्ध करावी लागणार आहे। दरम्यान अनाधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस देताना संबंधित दिवाणी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले जाणार आहे, त्यामुळे समोरच्या पार्टीला स्थगिती आदेश देखील मिळणार नाही। त्याचवेळी अनाधिकृत इमारती तसंच बांधकामांची यादी दुय्यम निबंधकांकडे सादर करण्याची तसंच त्या इमारतीतील सदनिकांचे व्यवहार न करण्याच्या सूचना देखील देण्याची जबाबदारी ही पालिकेवर राहणार आहे। ज्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम आहे त्या अधिकाऱ्यावर शासनानं 2 मार्च 2009 रोजी दिलेल्या आदेशानुसार कारवाई देखील केली जाणार आहे। वुडलँड सोपा सेट आरामदायी बैठक। रेल्वे लाईन इथल्या श्री महासिद्ध अमोघ सिद्ध मंदिरात श्री भूताळ सिद्ध यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला। यानिमित्त मंदिरात शनिवारी पहाटे रुद्राभिषेक, गंगा गणपती आवाहन, पुण्याह वाचन, नवग्रह पूजा, पंचकलश महाआरती आदी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले। या प्रसंगी भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी संतोष पुजारी, मोहित पुजारी, सूरज पुजारी, अप्पू पुजारी, रावसाहेब बिराजदार, रितेश खांडेकर, निर्मला बिराजदार, पंकज बिराजदार आदींची उपस्थिती होती। वुडलँड डायनिंग टेबल भोजनाचा परिपूर्ण आनंद। या संदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसनं जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन दिलं। उत्तर प्रदेश इथल्या कासगंजमध्ये साफसफाईच्या कारणावरून सफाई कामगाराची गोळी घालून हत्या करण्यात आली। या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी रवी गदवालकर यांनी केली। वुडलँड बेडरूम फर्निचर शांत झोपेची परिपूर्णता। शनिवारी सोलापूर ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सावा चषक क्रिकेट स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। सावाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष स्वामी आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी सावाचे उपाध्यक्ष महेश अंदेली, सचिव निशांत पोरे, स्पर्धा समन्वयक स्वरूप स्वामी, संदीप झवेरी, विलास क्षीरसागर, अक्षय झवेरी, मोहन वैद्य, आनंद स्वामी, संतोष कोल्हापुरे, संतोष उदगिरी, रवींद्र जोगीपेटकर, सचिन क्षीरसागर आदींची उपस्थिती होती। दरम्यान उद्घाटनाचा सामना हा दैनिक दिव्य मराठी विरुद्ध दैनिक संचार यांच्यात झाला। यात संचार संघानं 10 षटकात 48 धावांचं आव्हान दैनिक दिव्य मराठी समोर ठेवला होता, त्याचा पाठलाग करत दिव्य मराठी संघानं अवघ्या 7 षटकात हा सामना जिंकला। वुडलँड स्लीपवेल मॅट्रेस चैन किनिंग। सांगली इथं झालेल्या राज्य अजिंक्यपद किशोर खो खो स्पर्धेत मुलांच्या गटात सुवर्ण तर मुलींच्या गटात कांस्य पदक प्राप्त केलेल्या संघाचा सन्मान श्री संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे तसंच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते करण्यात आला। हॉटेल सिटी पार्कच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सुवर्ण पदक विजेत्या मुलांच्या संघास श्रीकांत ढेपे यांच्यातर्फे ट्रॅकसूट तर राजू राठी यांच्यातर्फे नॅपकिन आणि सुधीर खरटमल यांच्यातर्फे दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूंना 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं। वुडलँड कर्टन्स घराचं अंतर्गत सौंदर्य। अभियंता बुद्धजय अन्नासाहेब भालशंकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली आहे। ते एक निर्भीड पत्रकार आणि प्रतितयश लेखक देखील आहेत। भीमटोला हा त्यांचा ग्रंथ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। राज्य विक्रीकर निरीक्षक पदाबरोबरच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात वर्ग 2 चे अधिकारी तसंच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात मंत्रालयीन सहाय्यक पदावर देखील त्यांची निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे। वुडलँड ऑफिस फर्निचर ऑफिसचं वैभव। महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती महामंडळाची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली। या बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश शेंडगे, निमिष वाघमोडे, मनीषा माने, शेखर बंगाळे, अशोक ढोणे आदींसह धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दरम्यान धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आमदार प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केलं। वुडलँड आर्टिफॅक्ट
कॉन्ट्रॅक्ट, कलात्मकतेचं अनोखं दालन। होटगी रोडवरील औद्योगिक वसाहतीत असलेल्या चव्हाण मोटर्सच्या मारुती सुझुकीच्या वर्कशॉपला शनिवारी दुपारी 12 सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली। इथल्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं पालिकेच्या अग्निशामक दलास तसेच पोलीस खात्यास याची माहिती दिली। दरम्यान वर्कशॉप मध्ये असलेल्या ऍक्सेसरीजनं मोठ्या प्रमाणात पेट घेतल्यानं पाहता पाहता आगीनं रौद्ररूप धारण केलं। याचवेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीनं या ठिकाणी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। सुमारे 10-12 बंबांच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली गेली। मारुती सुझुकीच्या वर्कशॉपला अचानक आग लागल्याचं येथील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवरून सांगितलं। लागलीच छोटी रोडवरील अग्निशामक दलाच्या जवानांना सांगितल्यावर तेथील एक गाडी पाठवून दिली गेली। तसंच आग मोठी असल्याचं कळताच रविवार पेठ, अक्कलकोट रोड आदी ठिकाणावरचे सुमारे 10-12 पाण्याचे बंब या ठिकाणी पाठवण्यात आले। जीवितहानी कोणतीही झाली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचं अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। वुडलँड व्हर्टिकल रोलर ब्लाइंड जय मल्हार चौक इथं पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या प्रसंगी नगरसेवक आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड, हरिदास लोंढे, अभिजित शेंडगे, श्रीकांत रणदिवे, कुशल देवकुळे, नितीन पाटोळे, सागर पवार, नागेश पाटोळे आदींची उपस्थिती होती। दरम्यान केरू जाधव विचार मंचाच्या वतीनं केरू जाधव यांच्या स्मरणार्थ ज्ञानदेव रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। बीके तळभंडारे यांना समाजभूषण पुरस्कार, अनिल लोंढे यांना परिवर्तनवादी पुरस्कार आणि मारुती जाधव यांना सामाजिक परिवर्तनवादी पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं। दरम्यान या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा दिल्या। वुडलँड सोफासेट आरामदायी बैठक शहरातील 89 सोसायटीतील 1029 सदस्यांनी शर्तभंग केला आहे। शर्तभंग झालेल्या गृहनिर्माण सोसायटीतील सभासदांना दंड आकारणीसाठी सोसायटीतील बांधकाम कधी पूर्ण झालं आहे याची माहिती उपलब्ध होत नसल्यानं तपासणीसाठी 5 कर्मचाऱ्यांचं पथक नियुक्त करण्यात आलं असून 10 दिवसांमध्ये पथकानं पाहणी करून पंचनामा करून अहवाल देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेले यांनी दिले आहेत। पहिल्या टप्प्यात 10 सोसायट्यांची निवड करण्यात आली आहे। एका कर्मचाऱ्याकडे 2 सोसायट्या नेमून दिल्या आहेत। जिल्हा प्रशासनानं शर्तभंग नियमानुकूल करण्यासाठी सदस्यांनी कागदपत्र जमा करण्याचं आवाहन केलं होतं। स्वतंत्र कक्षही नेमला होता, पण शहरातील सोसायटी सदस्यांनी याकडे साप दुर्लक्ष केलं। त्यामुळं जिल्हा प्रशासनानं दंड आकारणी कधीपासून करायची यासाठी नव्यानं 5 कर्मचाऱ्यांचं पथक नियुक्त केलं आहे। वुडलँड सागवानी सोफा बैठकीचा पारंपरिक रुबाब जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक सभापती तथा उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवरत्न सभागृहात पार पडली। यावेळी शिवानंद पाटील यांनी शिक्षण विभागातील विविध विभागांची माहिती घेत योग्य त्या सूचना दिल्या। दरम्यान यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी करण्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात देण्यात आलेली शालेय पाठ्यपुस्तकं त्यांच्याकडून परत घेऊन चालू शैक्षणिक वर्षात अध्यापनासाठी त्यांना पाठ्यपुस्तकंही घरीच देण्यात येणार आहेत। तसंच शाळेत देखील पाठ्यपुस्तकं ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। या संदर्भात या बैठकीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्याचं आणि योग्य ते नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आल्याचं शिवानंद पाटील यांनी यावेळी सांगितलं। वुडलँड लिपवेल चिकन फेस्ट फूड कंपनीचे अधिकृत विक्रेते।